ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. श्री रमेश आमरे यांच्या नवयुग मित्रमंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी आरोग्य शिबिर आणि कन्यापूजन तसंच महाभंडाराचं आयोजन करण्यात आलं होतं. 151 कुमारिकांचं कन्यापूजन या निमित्ताने करण्यात आलं. यावेळेस या सगळ्या कुमारिकांचा सन्मान देखील करण्यात आला. याच निमित्ताने महाभंडाऱ्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घेतला. देवीच्या दर्शनासाठी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माधवी नाईक, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, त्याचप्रमाणे इतर मान्यवर उपस्थित होते. श्री रमेश आमरे आणि माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांनी उपस्थितांचं स्वागत आणि सत्कार केला. आज अष्टमीची माळ होती आणि हवन झाला. आमच्या इथे हवन झाल्यानंतर आम्ही 151 मुलींना भोजन केलं आणि आज इथे मोठ्या प्रमाणात भंडारा आहे. तुम्ही बघाल तर 4 ते 5 हजार लोक अपेक्षित असं आहे. 10 हजारच्या वरती अपेक्षित आहे आम्हाला. आणि मोठ्या प्रमाणात इथे देवीचे पूजन होत आहे. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी देवीचे दर्शन घ्यावे. आणि दरवर्षी आमची देवीचा उत्साह वाढतच चाललाय. खूप आनंद होतो की आम्हाला लोकांची सेवा करायचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आणि आपल्या लोकसेवाही करते. सर्व कुटुंबी विजयादशमीच्या सगळ्या शुभेच्छा देते. आज अष्टमी यामध्ये मी 151 मुलीला जेवण घातलंय. म्हणजे जेवण म्हणजे भंडार असतो तोच या मुलींना नवदुर्गा बोलतात ना तेव्हा तसे 151 आम्ही मुली घेतल्या. दरवर्षी येतो आणि आमच्या देवीची काय 19वे वर्ष आहे आणि मी नवसाला पावते. मेन वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आज जवळ जवळ 3000 पासून स्टार्ट केलेलं 25 लाखाचं डेकोरेशन असतं. सांगायला खूप गर्व पण वाटत कारण की नवसाला पावते. आवाजून संपूर्ण ठाणेकरांना मी विनंती करते की 1-4 वर्षांना तुम्ही या. रासरंग 2023 उत्साह अक्षरशः शिगेला पोचला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. MCA ठाणे, आशा ग्रुप आणि खेलो यार तसंच जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री जितेंद्र मेहता आणि श्री अजयभाई अशर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं सध्या आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने ठाणेकर आणि मुंबईकर नागरिक या ठिकाणी येऊन गरब्याचा आस्वाद घेत आहेत. बॉलिवूड आणि राजकारणातले अनेक नेते आणि अभिनेते या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. काल या ठिकाणी अभिनेते अभिजित सावंत, रहमान खान, अभिनेता जान खान तसंच निर्माता आणि अभिनेता JD मजेठिया तसंच आतिश कपाडिया यांनी या उत्सवाला भेट दिली. यावेळी श्री अनंग देसाई, वंदना पाठक, राजीव मेहता हे देखील उपस्थित होते. शिवसेनेचे प्रवक्ते श्री नरेश म्हस्के, ट्रॅफिकचे DCP श्री राठोड यांनी देखील काल या उत्सवाला भेट दिली. विशेष म्हणजे काल या कार्यक्रमात स्वतः श्री जितेंद्र मेहता आणि आशर ग्रुपचे चेअरमन श्री अजय आशर यांनी स्वतः नृत्यामध्ये सहभागी होऊन रास गरबाचा आनंद लुटला. गावदेवी सेवा मंडळ कोपरी ठाणे यांच्या वतीने अष्टमी निमित्ताने होमचं आयोजन करण्यात आलं होतं. अष्टमी म्हटली की सर्वत्र होम हवन असतं. अशाच पद्धतीने गावदेवी सेवा मंडळाच्या वतीने देखील नवरात्रानिमित्त होम हवन करण्यात आला. या ठिकाणी देवीला विविध पदार्थांचा नैवेद्य देखील दाखवण्यात आला. कोपरी गावातील अबालवृद्ध या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळेस विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान देखील करण्यात आला. समाजसेवक प्रकाश कोटवानी, रोहित पिंपळोळकर,
हेमंत पमनानी, मंडळाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते, गावातील नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावदेवी सेवा मंडल फार हा जुना आणि प्राचीन हा जे देवीचा स्थान आहे आणि हे जे आपले पूर्ण कोकळीचे कोकळी गावकर आहे आणि गावदेवी सेवा मंडल दरवर्षी जे नवरात्र उत्सव फार उत्साहाने साजरा करतात आणि ह्या यांच्या सगळं आमचे सगळं जे ठाणे पूर्व आणि पलीकडचे भाग घेत आहेत. या नवरात्रानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना कोकणी विभागातर्फे मी गावदेवी सेवा मंडळाला शुभेच्छा देतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. थाबा ऐकून भक्ता जाई हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. पायाशी आम्हारा हू दे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. नवयुग मित्रमंडळ आणि श्री रमेश आमरे आयोजित नवरात्रोत्सव 2023 प्रमुख आकर्षण कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक 15 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 22 ऑक्टोबर या कालावधीमध्ये बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादर करते श्री निलेश पापट. भव्य आनंद आणि विसर्जन मिरवणूक मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी. या व्यतिरिक्तही धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल. प्रचंड मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनार्थ अवश्य या. निमंत्रक श्री रमेश आमरे, श्री सागर आमरे आणि नगरसेविका सौ स्नेहाताई आमरे. अमुचे आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच. शिवाई नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा
भव्य नवरात्रोत्सव, भव्य दिव्य सेठ, नयन मनोहर रोषणाई, भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी देवीची विलोभनीय मूर्ती, भाविकांची प्रचंड गर्दी, दरवर्षी साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये अवश्य सहभागी व्हा. निमंत्रक श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण, अध्यक्ष शिवनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. Blaze Design Studio Thane sadar krita hai Bloom Solution Center. Aapla ghar aani aapla kitchen la adhikadik sundar, akarshak aani paripurna karnara आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेस डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर, लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेस डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेस डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अतिशय उत्साहाने नवरात्रीचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी काल मराठी चित्रपट सृष्टीतले आघाडीचे अभिनेते कुशल बद्रिके, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, कमलाकर सातपुते, दिग्दर्शक विजू माने, आमदार श्री निरंजन डावखरे, माजी नगरसेवक श्री हनुमंत जगताळे, ठाणे पोलीस दलातील DCP श्री गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस श्री संदीप पाचंगे, भाजपचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक श्री मुकेश भोकाशी, भाजप सरचिटणीस श्री मनोहर सुखदरे, श्री सचिन पाटील, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्री अमित घरत आदींनी या उत्सवाला भेट दिली. या सगळ्यांचं स्वागत मंडळाच्या अध्यक्षा सुलेखा सुधाकर चव्हाण यांनी केलं. आता शिवाजीनगरच्या नवरात्राला भेट, सुधाभाई विना शिवाजीनगरचा नवरात्र वास्तविक पाहता निश्चित प्रकारे सुनासुना आहे, कारण सुधाबाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम साजरा होत असताना या ठिकाणी उत्सवापेक्षा एक कौटुंबिक सोहळा असा या ठिकाणी साजरा होत होता, ज्यामुळे एक त्याचा एक आनंद वेगळाच होता. तो या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रातील लोकांना या ठिकाणी येऊन आनंद व्यक्त करण्याची संधी सुधाबाईच्या माध्यमातून मिळते, त्यामुळं ठाणे शहरामधला शिवाजीनगरमधला जो हा नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे तो अतिशय आगळा वेगळा आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. नाही मी ही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप मोठी व्यक्ती आहे सुधाबाई, आणि काकी पण तेवढाच प्रेम करतात, आणि गेल्या वर्षी फक्त आपण गरबा ठेवला नव्हता, यावर्षी पुन्हा ती रीत सुरू केली. मला वाटतं सुधा काकांनी जे काम पुढे केलं आहे ते काकी पुढे घेऊन जात आहेत. मला प्रत्येक वेळेला इथे यायला खूप बरं वाटतं, आणि हे माझं घरचं काम आहे. इथे काही मी कलाकार म्हणून येत नाही, मी इथला इथलाच कार्यकर्ता, इथलाच पोरगा आहे, आणि सुधा काकांचा पोरगा आहे या ह्या भावनेने तिथे येतो.
टेंबी नाक्यावरील नवरात्रोत्सवाचा कालचा दिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक अविस्मरणीय अशा प्रकारचा दिवस होता। हा संपूर्ण उत्सव ज्यांनी सुरू केला ते धर्मवीर आनंद दिघे यांच्या सगळ्या आठवणी जिवंत करणारा हा क्षण होता। धर्मवीर आनंद दिघे यांचा प्राण म्हणजे हा उत्सव होता। या संपूर्ण 9 दिवसांमध्ये धर्मवीर आनंद दिघे इतर सगळी कामं बाजूला ठेवून या उत्सवामध्ये सहभागी होत असत। काल धर्मवीर या चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका केलेल्या प्रसाद ओक यांनी आनंद दिघे यांच्याच गेटअपमध्ये या ठिकाणी प्रवेश केला आणि अक्षरशः पुन्हा एकदा या ठिकाणी धर्मवीर आनंद दिघे प्रकट झाले आहेत असा भास निर्माण झाला आणि या ठिकाणी अक्षरशः पुन्हा एकदा मंत्रमुग्ध वातावरण तयार झालं असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। धर्मवीर आनंद दिघे यांच्याच गेटअपमध्ये या ठिकाणी प्रसाद ओक यांची एंट्री झाल्याने या संपूर्ण उत्सवावर काल अक्षरशः प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा पगडा पुन्हा एकदा जाणवला। कार्यकर्ते गहीवरून देखील आले। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणींना प्रचंड मोठ्या प्रमाणात उमाळा आला असं चित्र यानिमित्ताने बघायला मिळालं। ठाणे शहरातील टेंभीनाका परिसरामध्ये असलेला हा उत्सव आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। काल या ठिकाणी खासदार अरविंद सावंत यांनी देखील उत्सवाला भेट दिली। आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे। इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास। इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक। इंडस्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे। कॉल 0222542555 आणि 9867507555। इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत।
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.